श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. होळी हा सण बंधुभाव आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. असे म्हटले जाते की होलिका दहनाच्या दिवशी सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढत असते. श्रीकृष्णाला होळी हा सण खूप प्रिय होता, म्हणूनच वृंदावनात 40 दिवस होळीचा सण साजरा केला जातो. देशभरात होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात. काही सण मोठे असतात आणि त्याची लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. याच सणांपैकी एक म्हणजे रंगांचा सण होळी. आता हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी होळी ह्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. इतिहासात होळीशी संबंधित अनेक कथा आणि पौराणिक कथा आपल्याला सापडतात. त्याचप्रमाणे ह्या वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण होळी साजरी करणार आहोत. 2024 होळी हा सण 24 मार्च 2024 रोजी खेळला जाईल आणि त्याच्याच एक दिवस आधी होलिका दहन केलं जाईल. 24 मार्च रोजी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा 11-13 पासून 12-7 पर्यंत असणार आहे. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण होळीच्या दिवशी असं म्हणतात की पृथ्वी तलावरती सकारात्मकता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असते. तर होळीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत. कशासाठी? तर आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य संकटे अडचणी आहेत ना, तर ते दूर व्हावेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा व्हावी यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी ह्या काही वस्तू खरेदी करून आणायच्या असतात. तर होळीच्या दिवशी आणल्या तरी चालेल, किंवा त्याच्या अगोदर जरी तुम्हाला जमलं तर त्याच्या अगोदर सुद्धा आणू शकता. आता कोणकोणत्या वस्तू आहेत त्या, तर ते आपण जाणून घेऊया. त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं ते म्हणजे होळी हा जो सण असतो तर तो आपल्या जीवनातील अंधार दूर करत असतो. आणि आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे किंवा आपल्याला जर एखादा आजार असेल तर त्या आजारातून आपल्याला सुटका मिळत असते. त्यामुळे होळिका दहनाच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर आता कोणकोणत्या वस्तू आहेत तर ते आपण बघूया. तर त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं ते म्हणजे कासव. कासव जे असतं तर ते आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित केलं पाहिजे. कासव हे भगवान विष्णूंचं प्रतीक आहे आणि माता लक्ष्मी ह्या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते, त्यांची आराधना केली जाते. तर तुम्ही आवर्जून घरामध्ये एक कासव खरेदी करून आणू शकता. कासव हे तांब्याचं किंवा तुम्ही पितळाचं जे असतं तर ते खरेदी करून आणू शकता. कासवाच्या खालून जर लक्ष्मी यंत्र असेल तर ते तुम्हाला तांदळात ठेवायचं आहे. लक्ष्मी यंत्र नसेल तर ते तुम्हाला देवघरामध्ये पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने कासव तुम्ही घरामध्ये स्थापित करू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही एक चांदीचा सिक्का खरेदी करून आणायचा आहे. आणि जर पैशांच्या संबंधित काही अडचणी असतील तर तुम्हाला होळीच्या दिवशी काय करायचं आहे, एक लाल कलरचा किंवा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हा जो चांदीचा सिक्का आहे तो ठेवायचा आहे. त्या चांदीच्या सिक्क्याला तुम्हाला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यानंतर हा चांदीचा सिक्का तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे दागिने वगैरे ठेवता, तुमची तिजोरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्थापित करायचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला गोमती चक्र खरेदी करून आणायचे आहे. गोमती चक्र हे होळीच्या दिवशी खूप महत्त्वाचे असतात. गोमती चक्राशिवाय असं म्हणतात की होळीची पूजा अपूर्णच आहे. तर आपल्याला होळीच्या दिवशी एक तरी गोमती चक्र खरेदी करून आणायचं आहे. गोमती चक्र हे कशा पद्धतीचे असतात तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की एक प्रकारचा दगड असतो आणि त्यावरती चक्र काढलेलं असतं. हे भगवान विष्णूंचं प्रतीक असतं आणि हे जे गोमती चक्र आहे ते फक्त गोमती नदीमध्येच मिळतात आणि हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतात. त्यामुळे हे आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित करावे. याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्या घरावरती होत असते आणि घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, घरातले जे काही दोष आहेत, संकट आहेत, तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते.
त्यानंतर पुढचं म्हणजे एक नारळ. नारळ जे असतं तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. तर तुम्हाला या दिवशी एक नारळ खरेदी करून आणायचं आहे आणि नारळ खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला या नारळाचा एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला तुमच्या घरावरून 7 वेळेस हे नारळ उतरवायचं आहे आणि उतरवल्यानंतर तुम्हाला ते होलिका दहनामध्ये तुम्हाला हे नारळ टाकायचं आहे. याने घरातले जे काही दोष अडचणी संकटे विघ्न असतात ना, तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून घरामध्ये खरेदी करून आणू शकतात आणि आपल्या जीवनातले जे काही त्रास आहेत ना, तर त्या त्रासांपासून आपल्याला आवर्जून सुटका मिळत असते. त्यानंतर पुढचं म्हणजे बघा, तुमच्या घरामध्ये जर कवड्या नसतील, पिवळ्या कवड्या ज्या असतात त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पिवळ्या कवड्या स्थापित करू शकतात. किती करायच्या आहेत? तुम्ही 5 किंवा 7 पिवळ्या कवड्या स्थापित करू शकतात. कवड्या खरेदी करून आणल्यानंतर त्यावरती 16 वेळेस श्री सुक्ताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर त्या देवघरामध्ये स्थापित करायच्या आहेत. तर ह्या सर्व वस्तू जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नारळाचा उपाय करा, आणि नसेल तर आवर्जून तुम्ही यातली कोणतीही एक वस्तू घरामध्ये खरेदी करून आणा. शक्य झालं तर सर्व जमलत असेल तर सर्व आणा, नाही तर एखादीच आणली तरीही चालेल. होळीका दहनाचा हा जो दिवस असतो या दिवशी तांत्रिक क्रिया ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातात. तांत्रिक क्रियांना खूप महत्त्व या दिवशी दिलं जातं. त्यामुळे आपल्या घरावरती जर कोणी काही करणार असेल किंवा करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर काही उपाय सांगणार आहेत. त्यामुळे चॅनलवरचे जे काही व्हिडिओ आहेत तर ते बघत चला, जेणेकरून तुम्हालासुद्धा जर कोणी काही तुमच्या घरावरती हे सर्व काही उपाय करणार असेल तर त्याचा त्रास हा आपल्याला होणार नाही. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे किंवा होळीच्या अगोदर ह्या ज्या वस्तू आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत तर त्या घेऊन या. आपल्या नशिबात नाही त्यासुद्धा गोष्टी आपल्याला मिळेल. माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती होईल आणि भगवान विष्णूंची सुद्धा कृपा होईल, कारण माता लक्ष्मी या त्याच जागेवरती राहतात ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते, ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची आराधना केली जाते. तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा. किंवा नारळाचं काहीच करणं शक्य नाही आहे तुम्हाला, तर फक्त जो नारळाचा उपाय सांगितला आहे तर फक्त तो जरी केला तरीही चालेल. तरीही आपल्या जीवनातले सर्व त्रास दूर होऊन माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती होईल. आणि घरावरती जर कोणी काही करणी बाधा म्हणा, वाईट बाधा म्हणा किंवा अनेक प्रकारचे जे काही दोष असतात तर ते केलेले असेल तर त्यापासून सुद्धा आपल्याला सुटका मिळेल. तर नक्की हे उपाय किंवा सेवा ज्या सांगणार आहे त्या करा आणि नक्कीच तुम्हाला होळीचं सुद्धा पुण्य मिळेल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.